अजून एका जिल्हा परिषदची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे काल अमरावती जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे मित्रांनो सहाशे त्रेपन्न जागा त्यासाठी आहेत आता मित्रांनो आज सर्वच जिल्हा परिषदेंच्या जाहिराती त्यांच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध होतील कारण की उद्यापासून अर्ज करायचे आहेत तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा परिषदसाठी देखील वॅकिन्शी किती भरल्या जात आहेत त्याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती अर्ज करता येतील मित्रांनो अर्ज करण्याची जी वेळापत्रक आहे त्याची माहिती वयोमर्यादा काय असणार आहे कुठली कुठली पदं असणार आहेत आणि प्रत्येक जिल्हा परिषदसाठी तुम्हाला वेगवेगळा अर्ज करता ती हो ती का ती माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहात राहा तर पहा मित्रांनो अमरावतीमध्ये देखील सतरा संवर्ग होते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी देखील तीनशे चौतीस जागा आहेत तिथेही सतरा संवर्ग भरले जात आहेत आता मित्रांनो पूर्णच जिल्हा परिषदांमध्ये कुठली कुठली पदं असणार आहेत पहा जसं की आरोग्य पर्यवेक्षक हे पद सर्वांसाठी असणार आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आणि आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के कुठं पन्नास टक्के असेल तर कुठं चाळीस टक्के असेल आता प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये रिक्त पदानुसार ते आहे जसं की सिंधुदुर्गमध्ये मित्रांनो आरोग्यसेवक चाळीस टक्के हे जे पद आहे ते नाही या ठिकाणी फक्त पन्नास टक्केचं पद आहे त्यानंतर आरोग्य परिचारिका आरोग्य सेविका असणारे औषध निर्माण अधिकारी कंत्राटी ग्रामसेवक कनिष्ठ अभियंता त्यानंतर मित्रांनो कनिष्ठ विद्युत अभियंता लेखाधिकारी कनिष्ठ सहाय्यक मुख्य सेविका म्हणजेच अंगणवाडी प्रवेक्षिका पशुधन प्रवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ वरिष्ठ सहाय्यकचं पद असणार आहे वरिष्ठ सहाय्यक लिपिकचं देखील पद असणार आहे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये वेगवेगळी पदं आहेत कृषी विस्ताराधिकारीचं पद असणार आहे तर काही ठिकाणी पंचायतचं देखील पद असणार आहे प्रत्येक जिल्हा परिषदला हेच वेळापत्रक असणार आहे पाच तारखेपासून तुमचे फॉर्म चालू होतील म्हणजे उद्यापासून भरायला आणि मित्रांनो पंचवीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायची आहेत परीक्षेच्या सात दिवस अगोदर लगेच तुमचं हॉल तिकीट येणार आहे लिंक देखील मित्रांनो उपलब्ध झालेले पहा आय बी पी एस डॉट ऑनलाईनची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे उद्यापासून याच्यावरती अर्ज भरायचे तुम्हाला यासाठी मित्रांनो खुल्या प्रोगासाठी तुम्हाला एक हजार रुपये फी आहे मागासवर्गीय उमद्रांना नऊशे रुपये फी आहे तर मित्रांनो या ठिकाणी माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी मित्रांनो फीज असणार नाही आता मित्रांनो ही जी भरती होते ही आय बी पी एस कंपनी तुमची भरती घेत आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एकापेक्षा जास्त अर्ज करता येतील का त्याविषयी डायरेक्टली त्यांनी माहिती ही दिलेली आहे अर्ज करण्यासाठी महत्वपूर्ण सूचना ते, ते काय म्हणतात पहा राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवारांनी एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करून नाही असे केल्यास अर्ज शुल्कपोटी म्हणजे तुमचं जे फीज आहे ते उमेदवारांना अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेचं प्रवेशपत्र वगैरे हे ते नंतर भेटेल तर तयार होणाऱ्यामुळे उमेदवारांना एकाच संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेशपत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षा क्रमांक आल्यास व त्या ठिकाणी परीक्षा न देता आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही काय करायचंय एकाच कुठल्या तरी जिल्हा परिषदमध्ये अर्ज करायचा या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे कारण की ते म्हणतायत की परीक्षा साधारणतः मित्रांनो सर्व जिल्हा परिषदांच्या एकाच दिवशी होऊ जर तुम्ही एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज भरलं तर एका जिल्हा परिषदमध्ये अर्ज भरला आणि दुसऱ्या जिल्हा परिषदचा देखील अर्ज भरला दोन्हीच्या परीक्षा एकाच दिवशी आल्या प्रवेश पत्रावरती तुमच्या तर त्याला जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो एकच अर्ज तुम्ही करा कुठल्या तरी जिल्हा परिषदमध्ये एकाच पदाकरिता अर्ज करा जिल्हा परिषदांमध्ये जाहिरात मित्रांनो व्यवस्थित वाचायचे त्यानंतर तुम्हाला उद्यापासून अर्ज करायचे आहेत वयोमर्यादा मित्रांनो किती असणार आहे तर तुमची कमाल वयोमर्यादा जी असणार आहे आणि किमान वयोमर्यादा अठरा वर्षे तुमचे कंप्लेट पाहिजेत तर मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी चाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे डिटेलमध्ये अजून मित्रांनो प्रत्येक कॅटेगरीला वेगवेगळी वयोमर्यादा आहे दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही अर्ज भरलेले आहेत आणि तुम्ही मित्रांनो वयाधिक्य आहात तर तुमच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी परीक्षेला बसण्यासाठी संधी असणार आहे जरी तुमचं एज बार झालेलं असेल तरी दोन हजार एकोणीसमध्ये ज्यांनी अर्ज भरले होते त्यांच्यासाठी परिषदची ही जाहिरात आलेली आहे इतर जाहिराती जशा येतील मित्रांनो तसे आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील अजून तुमच्या याबद्दल काय या प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा तुम्हाला या भरतीसाठी पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं पुस्तक, पुस्तक तुम्ही मित्रांनो वापरू शकता ज्यामध्ये आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न त्याचबरोबर इतर सर्व प्रश्न त्यांनी दिलेले आहेत तेरा हजार दोनशे प्लस प्रश्न आहेत आणि मित्रांनो याच्यामध्ये गटक ड मधले जेवढे संवर्ग आहेत आरोग्यसेवक असेल आरोग्य सेविका औषध सेव निर्माण अधिकारी त्याचबरोबर मित्रांनो जिल्हा परिषदचे आरोग्य विभागाचे संवर्ग आहेत या सर्वांसाठी गटक ड सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद आरोग्य विभाग या सर्वांसाठी हे पुस्तक तुम्हाला अतिशय उपयुक्त आहे आरोग्य विभाग एकशे सत्तावन्न प्रश्नपत्रिका संचेची याची द्वितीय आवृत्ती मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे याचं खास वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये तांत्रिक प्रश्न जे आहेत बाराशे तांत्रिक प्रश्न त्यांनी दिलेले आहेत तर इतरही प्रश्न आहेत मित्रांनो जसं की दोन हजार बारा ते दोन हजार बावीस पर्यंतच्या सर्व आरोग्य विभागाच्या मागील प्रश्नपत्रिका त्यांनी याच्यामध्ये दिलेल्या आहेत संपूर्ण नवीन बदलत्या पॅटर्ननुसार हे पुस्तक जे आहे ते त्यांनी बनवलेलं आहे त्याचबरोबर इतर देखील त्यांची पुस्तकं मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहेत टी सी एस एकोणचाळीस प्रश्नपत्रिका संजय देखील आलेला आहे जो की मित्रांनो आता आरोग्य विभागाची परीक्षा तलाठी भरतीची परीक्षा टी सी एस मार्फत होणार आहे तस स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची ही सर्व पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुकस्टोरमध्ये उपलब्ध होऊन जातील किंवा या दोन नंबरला कॉल केल्यास देखील के उपलब्ध होऊन जातील धन्यवाद